ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई विमानतळावरील सोनं तस्करी थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे आणि यावेळेला विमानतळातील प्रसाधनगृहाच्या कचऱ्यामध्ये सोन्याचे दोन बार सापडलेले आहेत. यातील एक सोन्याचा बार सुमारे 1 किलोचा आहे आणि या दोन्ही सोन्याच्या बारची किंमत 61,42,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी मोहम्मद अली पल्लीकुन्ही या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर सोनंही पोलिसांनी जप्त केलं आहे. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की महिन्याभरात विमानतळावर जप्त केलेल्या सोन्याचा आढावा. 12 जानेवारीला 1 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्याने 12 फेब्रुवारीला 2 किलो सोनं हस्तगत करण्यात आलं. 18 फेब्रुवारीला 3 किलो सोनं पकडलं. त्याच्यानंतर काहीच दिवसात म्हणजे 24 फेब्रुवारीला 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं. आणि याशिवाय केरळमध्येही 18 जानेवारीला विमानतळावर 2.5 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं.